तर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरती किशोरी पेडणेकर यांची काय प्रतिक्रिया लिहिली आहे ते पण पाहूया. ताई, मुंबईतील पदाधिकारी आज बैठक होती, यात उद्धव ठाकरे आक्रमक दिसले, एकंदरीतच विरोधकांना धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. मुळात बाळासाहेबांच्या सुपुत्र असल्यामुळे ते 100% आक्रमक असतात, परंतु त्यांना तेही माहिती आहे की संयमी स्वभाव सोडता का म्हणे, पण त्यांचा संयम सुटण्यासारख्या प्रकरणं आत्ता जी बाहेर येत आहेत, त्यामुळे ज्या पदाधिकाऱ्यांना कुटुंब मानलं जातं त्या कुटुंबामध्ये त्यांनी त्यांचा आक्रमक हे किंवा त्यांना होणारे वेदना, त्यांना होणारा त्रास त्यांनी व्यक्त केलाय. समोरून जर तुम्ही वारच करणार असाल तर प्रतिवार होणारच. थेट त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं, एक तर तुम्ही तरी राहिल, मी तरी राहील, अनिल देशमुख यांच्या वक्तव्यानंतर कुठेतरी त्यांनी पहिली भाषण वेगळं केलं, त्यामध्ये त्यांनी काही संदर्भ दिले की मला अशा पद्धतीने माझ्या कुटुंबाला जर कोणी मग त्याच्यात एक नंबर फडणवीस साहेब आहेत. मग त्यांना सांगितलं, एक तर तुम्ही राहिल नाही तर मी राजकीय भाषण नाही ते.